भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन भारतीय जनता पक्षाच्या पनवेल मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सोहळ्यास महापालिकेतील गटनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. 1942 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी भारत छोडो आंदोलनाची शपथ घेऊन ते साकार केले, त्याचप्रमाणे 2022 पर्यंत नवभारत साकारण्याची सामुदायिक शपथ यावेळी घेण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून प्रत्येकाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर राहावे असे आवाहन करून जास्तीत जास्त समाजसेवा करून देशाच्या प्रगतीचा आलेख अधिक उंचवा असा संदेश दिला. महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला गरज, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शेठ पाटील. आणि म्हणून मला वाटतं की पनवेल महानगरपालिका म्हणून एक नवा संकल्प सोडत असताना आज महापौर या ठिकाणी उपस्थित आहेत, उपमहापौर आहे, गटनेते आहेत, नगरसेवक आहे, आपण सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहोत. आपण सगळ्यांनी मिळून हा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या स्वच्छतेसाठी आपण सारे मिळून कटिबद्ध होऊया असं आज या निमित्तानं मी आपणा सर्वांना सांगतो. महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला गरज, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शेठ पाटील, राजेंद्र पाटील, जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष स्मिता वाणी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते स्वातंत्र्यदिन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.